नमस्कार मित्रांनो, तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड, आणि नंतर आपण बघणार आहोत फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स. काय बघणार आहे आपण? फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स, अशा ह्या दोन कन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आत्ता आपण स्टार्ट करूया एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. एक्सेस प्रेशर कशाला म्हणतात बघा. जर समजा मी दोन प्रेशर घेतला, आता इथे बीकर घेतलाय, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड घेतलाय, आणि ह्या लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे ह्याला वेगवेगळे शेप आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल इथे हा जो फ्री सरफेस आहे तो स्ट्रेट लाईन आहे. इथे कसं आहे? अप्पर कॉन्वेक्स आहे. कसं आहे? अप्पर कॉन्वेक्स. इथे कसं आहे? तर इथे आपण काय म्हणू शकतो? लोअर कॉन्केव्ह असे शेप आहेत. म्हणजे हा कॉन्वेक्स आणि हा कॉन्केव मिनिस्कस आहे. असे वेगवेगळ्या शेपचे आपण म्हणजे वेगवेगळे शेप घेतलेत फ्री सरफेसचे. मग इथे लिक्विड आहे, बरोबर आहे, आणि इथे कुठला मीडियम आहे? एअर मीडियम आहे. मग इथल्या प्रेशरला मी म्हणतो पी वन, म्हणजे हा फ्री सरफेसला लिक्विडने अप्लाय केलेला प्रेशर पी वन. वरती एअर म्हणजे ॲटमॉस्फिअरने अप्लाय केलेला प्रेशरला मी काय म्हणतो? पी नॉट म्हणतो. काय म्हणतो? पी नॉट. मग आता ह्या दोघांमधला डिफरन्स, ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की पी वन ग्रेटर दॅन पी नॉट असेल, तर ह्याचा अर्थ डिफरन्स काय? पी वन मायनस पी नॉट. तर हा झाला दोघांमधला डिफरन्स, आणि ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? एक्सेस प्रेशर म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? एक्सेस प्रेशर. तर इथे किती एक्सेस प्रेशर आहे, इथे किती आहे, इथे किती आहे, हे आपण आता ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट आपण इथे काय घेतलंय, बघा, लिक्विड आहे आणि तो बीकर मध्ये घेतलाय आपण, आणि हा त्याचा फ्री सरफेस आहे. मग ह्या फ्री सरफेसच्या इथे दोन पॉइंट घेतले. पॉइंट ए हा घेतलाय, पॉइंट ए जस्ट अबव द फ्री सरफेस इन एअर मीडियम, अँड पॉइंट बी जस्ट बिलो द फ्री सरफेस. फ्री सरफेसच्या जस्ट खाली आहे, ओके, इन साइड ऑफ द लिक्विड. कुठे आहे तो? इन साइड ऑफ द लिक्विड. ह्या दोघांची जर हाईट आपण कंपॅरेटिव्हली बघितली तर ते जवळपास फ्री सरफेसवरच आहे. म्हणजे फ्री सरफेस पासूनची त्यांची हाईट ही निग्लिजिबल आहे. लक्षात आले? म्हणजे जस्ट अबव आणि जस्ट बिलो आहे असं येते, म्हणून फार मोठा फरक पडणार नाही, ओके. आता बघा ह्या तिन्ही केसमध्ये, इथे ह्या आणि ह्या केसमध्ये, ह्या तिन्ही केसमध्ये वरती एअर मीडियमच आहे. कुठला मीडियम आहे? एअर मीडियम आहे. म्हणजे ह्या एअर मीडियममुळे किंवा इथे ॲटमॉस्फिअर आहे असं आपण म्हणतो, तर तिथे ॲटमॉस्फिरिक प्रेशर एक्झर्ट झाले फ्री सरफेसवर. म्हणजेच ॲटमॉस्फिरिक प्रेशरमुळे इथे किती फोर्स लागलाय, तर त्याला मी म्हणतो ॲटमॉस्फिरिक फोर्स, एफ ए. इथे सुद्धा काय लिहितो? एफ ए. इथे सुद्धा काय लिहितो? एफ ए. इथे पॉइंट आहे ए, म्हणजे ह्या ए पॉइंटवर कुठला फोर्स लागलाय? एफ ए, एफ ए, एफ ए. हा कुणामुळे लागलाय? वरच्या मीडियममुळे, एअर मीडियममुळे. म्हणजेच कुठल्या? ॲटमॉस्फिरिक प्रेशरमुळे तयार होणारा फोर्स, तो इथे एक्झर्ट झालेला आहे. लक्षात येत आहे? आता ह्या पहिल्या केसमध्ये बघा, हा जो फ्री सरफेस आहे, तर इथे मी एखादा जर पॉइंट घेतला तर ह्या पॉइंटला टँजेन्शियल फोर्स पण ऍक्ट झालेला असेल, आणि तो टँजेन्शियल फोर्स म्हणजेच कोण? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ह्या एफ टी म्हणजेच कोण आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. लक्षात आले? हा कसला फोर्स असतो? टँजेन्शियल फोर्स असतो. आता जर मी टॉप वरून जर हाच फ्री सरफेस बघितला, आणि समजा हा सिलेंड्रिकल बीकर असेल, तर हा जो मी रेफरन्स पॉइंट घेतलाय तो इथे आहे, आणि त्याच्यावर सगळ्या बाजूला फोर्स ऍक्ट झाले. बघा इथे किती फोर्स ऍक्ट झालाय? एफ टी. त्याच्या अपोजिटला किती फोर्स ऍक्ट झालाय? एफ टी. इथे पण किती ऍक्ट झालाय? एफ टी. इथे किती ऍक्ट झालाय? एफ टी. इथे किती ऍक्ट झालाय? एफ टी. इथे किती फोर्स ऍक्ट झालाय? एफ टी. म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द मोलिक्युल, दिस रेफरन्स मोलिक्युल, इन ऑल डायरेक्शन्स. ह्याचा अर्थ इथे जो रेफरन्स पॉईंट घेतलाय किंवा हा जो फ्री सरफेस आहे, ह्या फ्री सरफेसवरचा रिझल्टंट फोर्स किती, म्हणजे रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती, तर ती व्हॅल्यू आहे झिरो. ती व्हॅल्यू किती आहे? झिरो. आणि झिरो असल्यामुळे आपल्याला हा फ्री सरफेस कसा मिळाला? स्ट्रेट मिळाला. बघा सगळ्या बाजूने जर सेम अमाऊंटचा जर फोर्स ऍक्ट झाला मेम्ब्रेनवर,
तर तो आपल्याला कसा मिळेल, स्ट्रेट सरफेस मिळेल. म्हणजे वरचा फ्री सरफेस आपल्याला कसा मिळाला, म्हणजे फ्री सरफेस कसा आहे, स्ट्रेट आहे, म्हणजे प्लेन सरफेस आहे. कसला सरफेस आहे, प्लेन सरफेस, कारण की त्याच्यावरचा नेट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती आहे, झिरो. असं असेल तर बघा हा स्ट्रेट लाईन आहे. पण आता वरून तर फोर्स लागलाय, वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे क्रिएट झालेला फोर्स एफ ए. मग वरून जर फोर्स लागत असेल तर हा आतल्या बाजूला दाबला गेला पाहिजे. पण हा सरफेस कसा आहे, स्ट्रेट आहे, कारण की आपण असा स्ट्रेच केलाय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनमुळे हा स्ट्रेट राहतोय. म्हणजे ह्याचाच अर्थ हा जो इनसाइड मधून लागलेला जो फोर्स आहे, मी म्हणतो फोर्स ऍट पॉइंट बी, म्हणजेच फोर्स ऍट पॉइंट ए इज इक्वल टू फोर्स ऍट पॉइंट बी मिळाला. मग आता आपल्याला फोर्स आणि प्रेशर मधला रिलेशन माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स, म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. हा परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया, बरोबर आहे. जर फोर्स वाढत असेल तर प्रेशर वाढतो, फोर्स कमी होत असेल तर प्रेशर हा काय होतो, कमी होतो. म्हणजे ते दोन्हीकडे आउटसाइड प्रेशर आणि सॉरी आउटसाइड फोर्स आणि इनसाइड फोर्स दोन्ही सुद्धा कसे सेम आहे. म्हणजेच इथे काय असेल, इनसाइड प्रेशर इज इक्वल टू आउटसाइड प्रेशर, कळालं. आणि हे महत्वाचं कारण, कारण की नेट रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा काय असतो, झिरो. तर त्याच्यामुळे आपल्याला हा मिनिस्कसचा शेप कसा मिळाला, कसा मिळाला आपल्याला, तर स्ट्रेट लाईन मिळाला. मग एक्सेस प्रेशर, म्हणजे ह्या दोघांमधला प्रेशर डिफरन्स किती असेल, इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर ह्यांच्यामधला प्रेशर डिफरन्स काय असेल, तर तो असेल झिरो. किती असेल, झिरो. म्हणजे इथे आपल्याला एक्सेस प्रेशर किती मिळतो, झिरो. आले लक्षात, ओके. आता दुसऱ्या केसमध्ये बघा, आपल्याला इथे कॉन्वेक्स मिनिस्कस मिळाला, अप्पर कॉन्वेक्स मिनिस्कस मिळाला, ओके. तर ह्या कॉन्वेक्स मिनिस्कसच्या इथे सुद्धा दोन पॉइंट आहेत. इथे ए पॉइंट आहे जस्ट अबाव द फ्री सरफेस, आणि जस्ट बिलो द फ्री सरफेस कोण आहे, बी. आता इथे जसं आपण हा टँजेन्शियल फोर्स काढला, हा टँजेन्शियल फोर्स जो असतो तो कुणाला असतो, फ्री सरफेसला असतो. मग इथे फ्री सरफेसला जो आपण टँजेन्शियल फोर्स काढणार आहे टू द फ्री सरफेस, हा कसा असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. बघा खालच्या बाजूला आहे, असे बेंड झालेत, म्हणजे ते कसे डाऊनवर्ड इन डायरेक्शन आहे. मग ह्यांचा रिझल्टंट कुठे असणार आहे, तर त्यांचा रिझल्टंट असेल डाऊनवर्ड, म्हणजे हा एफ टी झाला. एफ टी म्हणजेच कोण, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, म्हणजे हा रिझल्टंट फोर्स आहे ड्यू टू सरफेस टेन्शन. हे सरफेस टेन्शनचे फोर्सेस आहेत, लक्षात येत आहे. मग आता बघा ए पॉइंटवर किती फोर्स ऍक्ट झालाय, एफ ए, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पण बी पॉइंटच्या तिथला जो आपण फोर्स काढला, टोटल फोर्स ऍट पॉइंट बी, तर तो काय असेल, तर तो असेल रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन प्लस हा वरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे तयार झालेला फोर्स, म्हणजे एफ टी प्लस एफ ए. मग जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल द फोर्स ऍट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन फोर्स ऍट पॉइंट ए, म्हणजे बी पॉइंटच्या तिथे हा फोर्स जो असेल, टोटल फोर्स हा काय असेल, ए पॉइंटच्या इथल्या फोर्सपेक्षा काय असेल, जास्त असेल. मग आपल्याला माहिती आहे, इथेच बघितलं आपण, प्रेशर आणि फोर्स हे काय असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग बी पॉइंटच्या तिथे जो फोर्स जास्त आहे, तर ह्याचा अर्थ बी पॉइंटच्या तिथला प्रेशर हा सुद्धा काय, जास्त आहे. कुणाच्या कम्पॅरेटिव, पॉइंट ए. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. काय आला इथे, इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. मग इनसाइड प्रेशर म्हणजे ही कुठली साईड झाली, ही कॉन्केव्ह साईड झाली, आणि ही कुठली साईड झाली, कॉन्वेक्स साईड झाली. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, द प्रेशर प्रेशर ऍट कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट कॉन्वेक्स साईड. ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, कारण की त्याच्यावरूनच आपण तिसरी केस एक्सप्लेन करणार आहे. काय सांगतो मी, द प्रेशर ऍट कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट कॉन्वेक्स साईड. मग ही कुठली साईड आहे, कॉन्केव्ह साईड आहे, आणि ही कॉन्वेक्स साईड आहे. मग हे आपण बघितलं. आता इथे सुद्धा ही कुठली साईड आहे, ही कॉन्केव्ह साईड आहे, कॉन्केव्ह साईड आहे, आणि ही कुठली साईड आहे, म्हणजे इथे जो बी पॉइंट असेल ती साईड कुठली आहे, कॉन्वेक्स साईड आहे. मग आता इथे एक्सप्लेनेशनची गरज नाही आपल्याला, आपल्याला लगेच कळतंय कॉन्केव्ह साईडला प्रेशर काय असणार आहे, तर नेहमी जास्त असतो, आणि कॉन्वेक्स साईडला प्रेशर काय असतो, कमी असतो. मग ह्याच गोष्टीवरून आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, तर फोर्सच्या बाबतीत लिहू शकतो, द फोर्स ऍट पॉइंट ए इज ग्रेटर दॅन फोर्स
ऍट पॉइंट बी. म्हणजेच इथे जसं होतं, आपण प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स म्हणतोय, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. म्हणजेच काय, तर तुमचा आउटसाइड प्रेशर हा ग्रेटर दॅन काय इनसाइड प्रेशर. कळालं, आउटसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन इनसाइड प्रेशर. तर ह्या तिन्ही केस तुम्हाला कळल्या असतील. इथे जो तुमचा आपण ह्या फोर्स हे जर इक्वेशन काढायचं म्हणतात तर काय, इथे जो टँजेंट असेल तो असा असेल, व्हर्टिकली अपवर्ड असेल, मग त्याचा रिझल्टंट हा वरती असेल. म्हणजे हा झाला रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग एफ टी आणि एफ ए एकमेकांना अपोजिट आहे, म्हणजे फोर्स ऍट पॉइंट बी, हा बी पॉइंटच्या तिथला फोर्स आपल्याला काय मिळेल, तर एफ टी मायनस एफ ए. मग ह्या इक्वेशन वरून आपल्या लक्षात येतं की बी पॉइंटच्या तिथला फोर्स जो आहे तो ए पॉइंट पेक्षा कसा आहे, कमी आहे. म्हणजे फोर्स ऍट पॉइंट ए इज ग्रेटर दॅन फोर्स ऍट पॉइंट बी. मग जर बी पॉइंटच्या तिथला फोर्स कमी असेल तर तिथला प्रेशर सुद्धा काय असतो, कमी असतो. म्हणजे हे आपल्याला कुणासाठी मिळालं, कॉन्केव्हसाठी. ओके, तर तुम्हाला ह्या तिन्ही मिनिस्कसच्या तिन्ही शेपच्या इथला प्रेशर डिफरन्स कळाला असेल. स्ट्रेट लाईन कधी मिळतो, ज्यावेळी त्या सरफेसवरचा रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजे एफ टी ह्याची व्हॅल्यू किती असेल, झिरो असेल, त्यावेळी तुम्हाला काय मिळतो, स्ट्रेट प्लेन मिनिस किंवा प्लेन मिनिस्कस मिळतो. आणि ज्यावेळी प्लेन मिनिस्कस मिळतो त्यावेळी इनसाइड फोर्स आणि आउटसाइड फोर्स हा काय असतो, इक्वल असतो. म्हणजे इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर हा काय असतो, सेम. म्हणजे ह्या दोघांमधला प्रेशर डिफरन्स काय असतो, झिरो असतो. लक्षात आले, ज्यावेळी कॉन्वेक्स फ्री सरफेस असतो त्यावेळी तुमचा रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा कसा असतो, डाउनवर्ड असतो इनसाइड ऑफ द लिक्विड. ओके, आणि ए पॉइंटवर कुठला फोर्स लागलेला असतो, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे तयार झालेला फोर्स म्हणजे एफ ए ऍक्ट झालेला असतो. म्हणजे इथे बी पॉइंटच्या तिथे टोटल फोर्स किती झाला, एफ बी इज इक्वल टू एफ टी प्लस एफ ए. म्हणजे ह्याचा अर्थ बी पॉइंटच्या तिथला फोर्स हा ए पॉइंटपेक्षा कसा आहे, ग्रेटर आहे. म्हणजे फोर्स ऍट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन फोर्स ऍट पॉइंट ए. मग प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स असतो. ओके, मग जर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर बी पॉइंटच्या तिथला फोर्स जास्त आहे, म्हणजे बी पॉइंटच्या तिथला प्रेशर हा काय झाला, जास्त झाला, आणि ए पॉइंटच्या इथला फोर्स काय झाला, कमी. म्हणजेच काय, द प्रेशर ऍट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट ए. म्हणजेच आपण म्हणू शकतो इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. इनसाइड प्रेशर म्हणजेच काय, तर कॉन्केव्ह साईडच्या तिथला प्रेशर आहे. म्हणजेच कॉन्केव्ह साईडच्या तिथला प्रेशर हा नेहमी काय असतो, कॉन्वेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा जास्त असतो. त्याच्यावरूनच आपण तिसरी केस एक्सप्लेन केली. तर बघा, इथे कॉन्केव्ह मिनिस्कस आहे, म्हणजेच कॉन्केव्ह साईडला प्रेशर काय असणार आहे, तर तुमचा कॉन्केव्ह साईडला प्रेशर हा जास्त असणार आहे, आणि कॉन्वेक्स साईडला तुमचा प्रेशर काय असणार आहे, कमी. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. म्हणजे इथे आउटसाइड प्रेशर ग्रेटर दॅन काय, इनसाइड प्रेशर. मग इथे प्रेशर डिफरन्स काय येणार आहे, तर इनसाइड प्रेशर मोठ्यातून बारकी वजा करायचे. म्हणजे इथे पी म्हणजे इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर येईल. इथे काय, आउटसाइड प्रेशर मायनस इनसाइड प्रेशर येईल, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, एक्सेस प्रेशर. आणि ह्या एक्सेस प्रेशरवरूनच आपण पुढचा पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. तर हे नोट डाऊन करून घ्या. ओके, आता आपण बघूया फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. काय बघूया आपण, फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स. मग बघा, आता कुठलाही ड्रॉप जर घेतला आपण, लिक्विड ड्रॉप किंवा बबल्स, तर तो आपल्याला स्फेरिकल शेपचा मिळतो. कुठल्या शेपचा मिळतो, स्फेरिकल शेपचा. मग इथे मी लिक्विड ड्रॉप घेतलाय, त्या लिक्विड ड्रॉपचा शेप कुठला आहे, स्फेरिकल आहे, आणि त्याचा रेडियस आहे, आर. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की ह्याचा इनिशियल सरफेस एरिया, आता मी नंतर ह्याचा रेडियस इन्क्रीज करणार आहे, म्हणून मी आत्ताचा जो त्याचा सरफेस एरिया आहे त्या सरफेस एरियाला काय म्हणतो, इनिशियल सरफेस एरिया. मग इनिशियल सरफेस एरियाला मी डिनोट करतो ए वन ने. म्हणजे इनिशियल सरफेस एरिया किती आहे, तर स्पियरचा सरफेस एरिया किती असतो, 4πr² इक्वेशन नंबर 1. आले लक्षात. ओके, नाव वी इन्क्रीज द रेडियस ऑफ दिस ड्रॉप. ह्या ड्रॉपचा मी रेडियस काय करतो, इन्क्रीज करतो, आणि इन्क्रीज केल्यामुळे तोच ड्रॉप आता असा झाला. म्हणजे आपण रेडियस कितीने वाढवली, तर रेडियस इन्क्रीज केला डेल्टा आर ने. मग आता रेडियस वाढवताना मात्र एक काळजी घेतली की
हा ज्या स्पियर आहे त्याचा इनिशियल इनिशियली आतला जो प्रेशर होता त्याला आपण म्हणतो इनसाइड प्रेशर, आणि हा बाहेरचा प्रेशर आउटसाइड प्रेशर. तर ह्या इनसाइड प्रेशरच्या व्हॅल्यूमध्ये कुठेही चेंज होता का म्हणे, असा मी अशा अशा फॉर्ममध्ये मी रेडियसची व्हॅल्यू काय केली, इन्क्रीज केली. म्हणजे हा डेल्टा आर कसा आहे, स्मॉल व्हॅल्यू आहे. कशी व्हॅल्यू आहे, स्मॉल. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की पुढे लागणार आहे आपल्याला. म्हणजे आता फायनली जो स्पियर तयार झालाय त्याचा सरफेस एरिया काय झालाय, त्याचा सरफेस एरिया तयार झालाय, फायनल सरफेस एरिया ए टू म्हणतो, तो किती झाला, 4 पाय. स्पियरच आहे ना, म्हणजे 4 पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरच्या जागी फक्त काय, आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. कारण की रेडियस आता किती झाला, आर प्लस डेल्टा आर. मग आता हे सॉल्व केलं तर काय मिळेल, 4 पाय ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर प्लस 2 आर डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. ओके, हे काय आहे, तर हे आपण ए प्लस बीच्या ब्रॅके ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने सॉल्व केलंय. आता ह्या 4 पायने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 × 2 म्हणजे 8 पाय आर डेल्टा आर प्लस 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर. आता बघा, डेल्टा आर जर स्मॉल असेल, काय म्हणतो मी, डेल्टा आर जर स्मॉल असेल, व्हेरी स्मॉल असेल, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.01 0.02 असं काहीतरी व्हॅल्यू असेल, म्हणजे व्हेरी स्मॉल असेल डेल्टा आर, तर त्याचा स्क्वेअर कसा असेल, तर त्याचा स्क्वेअर हा मच लेस असेल, म्हणजे व्हेरी लेस व्हॅल्यू असेल, म्हणजेच कशी असेल, निग्लिजिबल असेल. म्हणजे इथे जो डेल्टा आर स्क्वेअर आहे तो निग्लिजिबल आहे, म्हणून आपण ही टर्मच काय केली, निग्लेक्ट करून टाकली. लक्षात येतंय, ही टर्म आपण काय केली, निग्लेक्ट केली. निग्लेक्ट केली तर मला फायनल सरफेस एरिया किती मिळाला, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता बघा, आपल्याला रिलेशन माहिती आहे. काय रिलेशन आहे, तर सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन, जे आपण ऑलरेडी ह्या 2 व्हिडिओच्या अगोदर आपण बघितलेलं होतं. आय थिंक 4th नाही तर 5व्या व्हिडिओमध्ये असेल रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तर तिथे आपण बघितलेलं सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचं रिलेशन, हे आपण वर्क डन फाइंड आउट करून करतो. म्हणजे वर्क डनची व्हॅल्यू, इथे आपण स्पियरचा एरिया इन्क्रीज केला म्हणजेच वर्क डन केलं ना, म्हणजे वर्क डन रिक्वायर्ड टू इन्क्रीज द एरिया इज कॉल्ड एज इट इज द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. हे वर्क डनच काय असतं, इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी नोन एज अ सरफेस एनर्जी. मग सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं हे रिलेशन आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणजेच काय येणार आहे, डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू डी ए. हा डी ए म्हणजेच काय, इन्क्रीज इन एरिया, म्हणजेच कोण येतो, तर डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया. म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ए टू मायनस ए वन. ए टू मायनस ए वन जर केला तर 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर एकमेकांमध्ये कॅन्सल होऊन जातील, राहील काय फक्त 8 पाय आर स्क्वेअर. म्हणजेच वर्क डनची व्हॅल्यू काय मिळेल, डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट 8 पाय आर इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर किती म्हणूया आपण ह्याला, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. तर आपल्याला हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. ओके, हे आपल्याला वर्क डनची व्हॅल्यू मिळाली कुठल्या रिलेशनवरून, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. हे ऑलरेडी आपण रिलेशन बघितलेलं होतं, ह्याचं डेरिव्हेशन. आता मेकॅनिकल वर्क डन काढू आपण. आता हे मेकॅनिकल वर्क डन का झालं, तर मुळात रेडियस का इन्क्रीज झाला, इन्क्रीज झाला कारण की आतल्या फोर्सची व्हॅल्यू बाहेरच्या फोर्सपेक्षा काय झाली, जास्त झाली. म्हणजे इनसाइड फोर्स इज ग्रेटर दॅन आउटसाइड फोर्स, म्हणजे एक्सेस फोर्समुळे झाले. कशामुळे झाले, एक्सेस फोर्स. मग मी एक्सेस फोर्स म्हणतो, एक्सेस फोर्स. मग ह्या एक्सेस फोर्सची व्हॅल्यू प्रेशरच्या फॉर्मात, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट सरफेस एरिया, बरोबर. म्हणजे पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. म्हणजेच फोर्सची व्हॅल्यू काय असेल, तर फोर्सची व्हॅल्यू असेल पी इंटू ए. ह्याच्यावरून मी लिहितो, तर एक्सेस फोर्स इज इक्वल टू काही, एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. लक्षात आलं, मग एक्सेस फोर्सलाच मी डी एफ ने डिनोट करतो, आणि एक्सेस प्रेशर, प्रेशर म्हणजेच काय, तर इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर. हे कशावरून सांगतोय मी, तर बघा, स्पेरिकल शेप आहे, म्हणजे आतली जी साईड आहे, आतली जी साईड आहे ती कॉनकेव्ह साईड आहे. आणि आत्ताच आपण बघितलं कॉनकेव्ह साईडचा प्रेशर हा नेहमी कसा असतो, जास्त असतो. कोणापेक्षा, तर कॉन्वेक्स साईड, बाहेरची साईड ही कॉन्वेक्स आहे.
म्हणजेच इथे काय इनसाइड प्रेशर ग्रेटर देन आउटसाइड प्रेशर, म्हणून तर हा स्फेरिकल शेप तयार झालाय ना. म्हणजेच इथे एक्सेस प्रेशर मोठ्यातून बारकी व बारकी व्हॅल्यू काय करणार आहे, वजा करणार आहे. म्हणजे एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू काय असेल, पी आय मायनस पी जे, ओके, इन टू हा सरफेस एरिया, म्हणजे इनिशियल सरफेस एरिया. इनिशियली सरफेस एरिया किती होता, 4 पाय आर स्क्वेअर, लक्षात आले. तर हा झाला एक्सेस फोर्सची व्हॅल्यू, ज्याच्यामुळे ह्या स्पियरचा रेडियस आपण काय करू शकलो, इन्क्रीज करू शकलो. म्हणजेच वर्कडनचा फॉर्म्युला काय, वर्कडन इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे ना, डेल्टा आर ने रेडियस वाढला म्हणजे हा काय झाला, डिस्प्लेसमेंट झाला. आतून फोर्स लावला, एक्सेस फोर्स लावला, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट किती झाला, डेल्टा आर. म्हणजे हा झाला वर्कडनचा फॉर्म्युला, वर्कडन इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं. मग ह्याची व्हॅल्यू किती आहे, तर ह्याची व्हॅल्यू आहे पी आय मायनस पी झिरो किंवा पी आय मायनस पी नॉट इन टू 4 पाय आर स्क्वेअर. ही कुणाची व्हॅल्यू झाली, फोर्स इन टू डेल्टा आर म्हणजे डिस्प्लेसमेंट. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 4. नाव कम्पेरिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ला आपण जर कम्पेअर केलं किंवा दोन्ही व्हॅल्यू इक्वेट केल्या तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल पी आय मायनस पी नॉट म्हणजे इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर इन टू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू, इथे काय मिळेल टी इन टू, असं लिहितो मी, ही व्हॅल्यू अशी लिहितो, 8 टी इन टू पाय इन टू आर इन टू डेल्टा आर. आले लक्षात. मग आता बघा इथे पी आय मायनस पी नॉट म्हणजे इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर इज इक्वल टू काय मिळेल, 8 टी पाय आर डेल्टा आर डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर इन टू डेल्टा आर. पाय पाय गेट कॅन्सल, इथला एक आर ह्या आरला कॅन्सल, डेल्टा आर डेल्टा आर कॅन्सल, 4 वन 4, 4 2 8. ओके, म्हणजेच एक्सेस प्रेशर ज्याच्यामुळे हा स्पेरिकल शेपचा जो ड्रॉप तयार झाला त्या एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2 टी अपॉन आर. And this is, this equation is known as a Laplace law. ह्या इक्वेशन लाच तुम्ही काय म्हणणार आहे, Laplace law. म्हणजे एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू किती आली, 2 टी अपॉन आर फॉर ए लिक्विड ड्रॉप. कुणासाठी आले, लिक्विड ड्रॉप साठी. तर हे तुम्हाला समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घेतलं असेल. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दुसरं आपण काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स. तर ह्या एक्सेस प्रेशरमुळे ज्याची व्हॅल्यू आहे 2 टी अपॉन आर, ज्याला आपण लॅपलास लॉ म्हणतो, त्याच्यानुसार इथे ड्रॉप फॉर्म झालाय. पण आता आपल्याला काय करायचं, बबल्स फॉर्म करायचं. मग आपण सोप बबल घेतला, तर तो सोप बबल कधी तयार होऊ शकतो, त्यावेळी एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू नक्की किती असली पाहिजे, हे महत्वाचं. मग एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू किती असली पाहिजे ते बघूया. तर आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे महत्त्वाचं, आपल्याला माहिती आहे सोप बबल जर असेल, सोप फिल्म जर असेल, तर त्याला किती सरफेस एरिया असतात, त्याला 2 सरफेस एरिया असतात. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की जर सोप बबल असेल तर त्याला किती सरफेस एरिया असतात, 2 सरफेस एरिया असतात. किती असतात, 2. मग आता बघा इथे महत्त्वाची गोष्ट, 2 जर सरफेस एरिया असतील तर इथे जो आपण इन्क्रीजिंग एरिया म्हटलंय तो किती झाला, तो झाला 2, म्हणजे इथे 2 झाला, म्हणजे इथे 2 झाला, म्हणजे 8 इंटू 2 म्हणजेच किती झाला, 16. बघा मी इक्वेशन काही चेंज करत नाही. किती किती सरफेस असतात सोप फिल्मला किंवा सोप बबलला, तर 2 सरफेस असतात. एक आतल्या बाजूला एक सरफेस असतो आणि एक बाहेरच्या बाजूला सरफेस असतो, तर 2 असतात. म्हणजेच एरिया किती वाढणार आहे, तर बाहेरच्या सरफेसचा पण एरिया वाढणार आहे, आतल्या सरफेसचा पण एरिया वाढणार आहे. म्हणजे 2 टाइम्स इन्क्रीज इन एरिया, म्हणजे दोन ठिकाणी तुमचा सरफेस एरिया इन्क्रीज झाला, म्हणजे 2D. मग 2 ठिकाणी, मग इथे मगाशी लिक्विड ड्रॉपसाठी किती होती व्हॅल्यू, 8 होती. मग आता सरफेस एरिया किती टाइम्सने वाढलाय, 2 टाइम्सने, म्हणजे 8 इंटू 2 म्हणजेच किती झाला इथे, 16. ओके, बाकीचे व्हॅल्यूज त्याच. इथे फक्त आता मी काय करतो, 8 च्या जागी 16 लिहितो. ओके, मग 4 वन 4, 4 4 4 16. बरोबर आहे, म्हणजे इथे फक्त मगाशी जी 2 टी अपॉन आर व्हॅल्यू येत होती, आता ती व्हॅल्यू काही 4 टी अपॉन आर. म्हणजेच एक्सेस प्रेशरचे व्हॅल्यू
फॉर द फॉर्मेशन ऑफ बबल ऑफ सोप किती येईल व्हॅल्यू, पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 40/R. ही महत्वाची, जर इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपलं न्यूमरिकल सॉल्व्ह करताना मोठं कन्फ्युजन होतं, लिक्विड ड्रॉप जर दिला असेल तर एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू काय असते, 2T/R, आणि जर सोप बबल दिला असेल तर तुमच्या एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू किती असते, 40/R. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तर व्हिडिओ समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, काही तुमच्या शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.